तुझ्या मुलाला स्वतःचं नाव देणार होतो. त्याचं नाव शार्दूल हर्षवर्धन भोसले. मी ही पूजा फक्त आपल्या तिघांसाठी घालतोय, तू, मी आणि देवयानी. त्यो देव माणूस आला इथं शाळेच्या कामासाठी आणि इथं भलतंच प्रकरण होऊन राहिलंय. उद्या घरी पूजा करायची अशी तुझ्या बहिणीची आणि माझी इच्छा आहे. त्याकरता होम हवन वगैरे सगळं करावं लागेल, पण अर्थात तुमची परवानगी असेल तर, खास करून मालकीणबाईंची. घ्या गुरुजी, चहा घ्या. सकाळी सकाळी लय थंडी असते, काय झोप लागली नाही व्यवस्थित? हो. अरे पाटील साहेब, ज्या कामासाठी मी आलोय त्याबद्दल बोलू का आता? म्हणजे पाटील साहेब, कालपासून मी शाळेचा विषय काढतोय आणि तुम्ही त्यावर बोलायला टाळाटाळ करताय. आमच्या गावातली शाळा बंद पडली आहे, ती पुन्हा सुरू करा. गावात पुन्हा शाळा सुरू होऊ दे असं पत्र तुम्हीच मला पाठवलं होतं ना, मग त्या शाळेच्या कामासाठीच मी इथे आलोय. कालपासून त्यावर बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मागे का हटताय? कारण आता काहीच होऊ शकत नाही गुरुजी. म्हणजे ती शाळा परत सुरू नाही होऊ शकत. पण का? हो, आमच्या गावच्या आमदारानच बंद पाडली आहे ती. त्याच्या मेहण्यानं तिथं दारूचा गुत्ता टाकलाय. दारूचा गुत्ता? काय बोलताय पाटील साहेब? हो, कारण त्याने सौताचे खिसे भरण्यासाठी तालुक्याला एक विंगरजी शाळा उघडली आहे. गावचे पोट्टे तेथेच जातात शाळेत. आणि ज्यांना तिथे जाणं परवडत नाही त्यांचं? जायला नाही जमत, ते इथेच पडून राहते अडाण्यासारखे. एकतर गावभर होंडारत राहते, नाही तर आई बापाला शेतीत मदत करते. पण अशाने त्या मुलांचंच नुकसान होत आहे. ज्या वयात मुलांनी शिकायला हवं त्या वयात ती मुलं कामं करतायत, नाहीतर नुसती हुंदडत आहेत. त्यांच्या आई वडिलांच्या काळात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आत्ता आली आहे. अशाने आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नुकसान नाही का होत आहे? ते मला पटते गुरुजी, पर ते आमदार आले आणि त्याच्या त्या मवाली मेहण्याला पटायला हवं ना. पाटील साहेब, मला त्या आमदारांना भेटायचं आहे. ते नाही राहत इथं, तालुक्याला राहतो. अच्छा, आणि त्यांचा तो मेहणा? ते इथेच राहते, शाळेतच पडून असते जेव्हा तेव्हा. ठीक आहे, त्यांना भेटेन मी. हो, पण गुरुजी काय झालं? नाही, ठीक आहे, मी करतो व्यवस्था. बोला मला, आज कशी काय आठवण काढली? एक काम आहे. अरे वा, म्हणजे मी तुमच्या लय कामाचा माणूस झालोय. एका मागोमाग एक काम सांगताय म्हणून म्हटलं. बोला काय काम आहे? उद्या माझ्या घरी पूजा आहे. अरे वा, मग मी तीर्थप्रसादाला येऊ का? सॉरी, बोला. कान उघडे ठेवून एकमेकांना सांगतो ते. मला एक माणूस हवाय. माणूस? उद्या. उद्या? Thank you.
आधी कुठे बाहेर निघालायस का? हो, इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूला? एक कंपनी आहे जिथे मी माझा बायोडेटा मेल केला होता. त्यांनी मला आधीच बोलवलं होतं, पण मी आपल्या बिझनेसमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना नाही सांगितलं होतं. काल अचानक त्यांचा फोन आला होता. म्हटलं देवानेच आपल्यासाठी हा मार्ग निवडलेला दिसतोय, म्हणून मी त्यांना हो सांगितलं आणि आता तिकडेच चाललोय. माझी खात्री आहे तुला ही नोकरी नक्की मिळणार. मला 100% गॅरंटी. बरं आधी इंटरव्ह्यू नंतर तू डायरेक्ट दाजींकडे येशील का? अरे मीही तिकडेच निघाले. उद्या घरी पूजा आहे ना? अगं मी तेच म्हणतोय, उद्या घरी पूजा आहे आणि तू माहेरी का जातीयस? आदी कारण माझ्यामुळे त्या पूजेमध्ये काही विघ्न नको पडायला. नाही आदी तुला माहिती आहे दादांना माझी कोणतीच गोष्ट पटत नाही. उद्याच्या पूजेत मी असावं असंही त्यांना वाटत नाही. हर्षदा मला सांग, दादा तुला असं म्हणाला का? नाही म्हणाले नाही, पण कळतं ना उगीच कशाला. नाही आणि नकोच, उगाच काही प्रॉब्लेम्स क्रिएट होण्यापेक्षा मी उद्या नसलेलं बरं नाही का? हर्षदा मी तुला सांगतो. नको आधी प्लीज, मला फोर्स नको करूस. बरं ठीक आहे, मी काही म्हणणार नाही, पण जाण्याच्या आधी एकदा वहिनीला भेटून जा. हो मी निघू. ऑल द बेस्ट. थँक यू. ही सीडी तर पण आणि फेकून दिली होती ना, मग इथे कशी? उद्याच गुरुजींना बोलावून घ्यायचंय आणि त्यांच्या हस्ते होम हवन करायचंय. हो माहिती आहे मला, पण हे सगळं इतकं अचानक? हो जरा अचानक आहे खरं. मग ना अर्चना, सध्या आपल्या घरावर किती संकट येत आहेत. यांना बिझनेसमध्ये लॉस आला, तुमचाही लॉस झाला, तुमच्या दोघांची भांडणं, माझी तब्येत, या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून हा होम करावा असं यांच्या मनात आहे. आणि मलाही हे पटलं, कारण बरेच दिवसात आपल्या घरात मोठी पूजा अशी झालेली नाही आहे. आता अगदी उद्याच म्हटल्यावर जरा धावपळ होईल, चालेल ना? वहिनी मी उद्याच्या दिवस माहेरी जाते. का? अगं मी तुला पूजा सांगते आणि तू माहेरी काय झाली? नाही मुद्दामच जाते.
का? वहिनी तुला माहिती आहे दादांचा स्वभाव. त्यांना माझी कोणतीच गोष्ट पटत नाही. हे बघ, उगीच उद्याच्या कार्यात माझ्यामुळे काही विघ्न नको यायला. शदा, तू असा विचार का करतेस? कारण आतापर्यंत असाच अनुभव आलाय वहिनी. या घरात कोणती चांगली गोष्ट होणार असेल तर त्यात माझ्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अगं असं नाहीये ग, असं काही नाहीये. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत आणि नाही मी काहीही ऐकून घेणार नाही. उद्या तू मला घरी हवी आहेस हर्षदा. पण वहिनी, हर्षदा तू मला तुझ्या आई वडिलांच्या जागी मानतेस ना? ही माझी इच्छा आहे, माझी. मी यांना समजावते, मी हमी घेते, ते तुला काहीही बोलणार नाहीत. हा, पण तूही डोकं शांत ठेव, शब्दाला शब्द वाढवू नकोस. आपण हे जे होम करतोय ते आपल्या पूर्ण कुटुंबासाठी करतोय, आपल्या घरासाठी करतोय. आणि तू आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेस, आहेस ना? उद्या पहाटे लवकर उठावं लागेल ना, चालेल ना? चला, तयारीला लागायला हवं. पांढरे काकांनी सांगितलं मला की शार्दूल मॉल संबंधीचे सगळे कायदेशीर व्यवहार यानंतर तुम्ही बघणार आहात. आणि खरं तर पांढरे काकांनंतर आम्ही विश्वास कुणावर ठेवू शकू तर ते फक्त तुम्ही आहात. शिवाय तुमच्या हुशारीविषयी मी बरंच ऐकलंय. तुम्ही स्वतः स्वतःची केस लढून खुनाच्या खटल्यातून सुटला होतात तेही माहिती आहे मला. तेव्हा अशा कर्तबगार माणसाच्या खांद्यावर जर पुढे आमच्या कंपनीची जबाबदारी असेल तर आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे. तू उगाच मला लाजवतेस, मी एवढा मोठा नाही. खर तर प्रत्येक चांगल्या माणसामध्ये हा गुण असतो की तो स्वतः स्वतःला मोठं कधीच म्हणत नाही. आणि एका अर्थी योग्यच आहे म्हणा, म्हणतात ना विद्या विनयाने शोभते. पर तुम्ही शार्दूल मॉल संबंधीचे सगळे डॉक्युमेंट्स वाचले असतीलच ना? हो. तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन भोसलेंनी काम पूर्ण न करण्याचं नेमकं कारण काय असेल? त्यांनी जी कारणं पुढे केली आहेत ती अत्यंत क्षुल्लक आहेत. आणि प्रत्येक कारण पुढे करताना त्यांनी पैशाची सबब दिली आहे. म्हणजे अमुक काही काम झालं नाही कारण पैसे कमी पडले, किंवा ही गोष्ट वेळेवर पोहोचली नाही कारण पैसेच नव्हते, वगैरे वगैरे. पण तुम्हाला काय वाटतं ही कारणं खरी आहेत? नाही, कारण ज्या धडाक्यात त्यांनी इतर साईड्सवर काम सुरू केलं आहे त्यावरून तरी असं वाटतंय की त्यांना पैशाची कमतरता नाही आहे. पण मग आपण आता कशाची वाट बघतोय? जर हा माणूस सर्रास खोटं बोलतोय, सर्रास खोटी कारणं देतोय, तर मग आपण 420 कलमाखाली त्याला कोर्टात खेचायला हवं ना? नाही, आपण तसं करू शकत नाही. का? कारण हर्षवर्धन भोसले खूप हुशार माणूस आहे. शार्दूल मॉलचा बिल्डर जरी तो असला तरी त्यावर पैसे आपण लावणार आहोत असं कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे. हो, पण आपण पुरेसे पैसे दिले आहेत त्याला. पण ते पैसे पुरेसे नाही आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी त्यांनी 1760 कारणं शोधून काढली आहेत. म्हणजे वर्कर्सचे पेमेंट, लागणारा कच्चा माल, ह्या सगळ्यामध्येच त्यांनी बजेट वाढवून घेतलं आहे. आणि हा मुद्दा आपण खोडून काढू शकत नाही. हो, पण जर त्यांना खरंच पैशाची अडचण आली आहे तर त्यांच्या इतर साईट्सवरचं काम करण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले? त्यासाठी त्यांनी एखादा बकरा शोधला असावा, त्याच्याकडून पैसे घेऊन काम पूर्ण करत असेल तो. हो, पण नेमकं कुणाकडून? तेच तर कळत नाहीये, त्याचा शोध घ्यावा लागेल. एक्सक्यूज मी. यस शुअर. हां बोल. हॅलो,
तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? काय माझ्याशी खोटं का बोललात? मी आता ऑफिसमध्ये आहे, मी नंतर फोन करतो. ओके आहो. बट बाय. एनी प्रॉब्लम? नो नथिंग. मी यू? हो. थँक यू. या. बोला. अगं मगाशी ऑफिसमध्ये होतो त्यामुळे बोलू शकलो नाही. बोल, कशाला फोन केला होतास? तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी? काय खोटं बोललो मी? तुम्ही मला सांगितलं होतं की ती सीडी तुम्ही फेकून दिलीत म्हणून. सीडी? कुठली सीडी? ती सीडी जी त्या माणसाकडनं मला मिळाली होती, जो माणूस माझा पाठलाग करत होता. हो. अच्छा अच्छा अच्छा, ती सीडी. ती तुला कुठे सापडली? घरातच सापडली, आवरा आवर करताना. तुम्ही खोटं का बोललात पण? अगं अगं तसं काही नाही, मी खरं तर ती सीडी कुठेतरी फेकून दिली होती. आता मलाही आठवत नाही कुठे टाकली ती. तुला आज ती अचानक सापडली बस. तुम्ही ती ऐकली आहे? नाही. पण संयोगिता, त्या सीडीमध्ये तुझा जीव इतका का अडकला आहे? नाही तसं काही नाहीये, ती सापडली म्हणून फक्त तुम्हाला सांगायला फोन केला. बरं ठीक आहे, मग आता त्या सिटी बद्दल फक्त बोलणार आहेस की आणखी काय बोलणार आहेस? तुम्ही कसे आहात? मी मजेत. आणि तू? आठवण येते तुमची. संयोगिता, बस काही दिवसांचाच प्रश्न आहे, मग मी तिकडे येणारच आहे. तुला तिथे एकटीला बोर होत असेल ना? नाही तसं नाही, बाबा आहेत ना इथे, आम्ही खूप गप्पा मारतो. अहो काल बाबांनी स्वयंपाक केला होता स्वतः, मस्त झणझणीत भरल्या वांग्याची भाजी केली होती, खूप छान झाली होती. भरली वांगी? नुसतं नाव काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं माझ्या. अगं मला ती भाजी खूप आवडते. इनफॅक्ट मी लहान असताना बाबा ती नेहमी करायचे. ठीक आहे, तुम्ही आता इकडे आलात ना की मी तुम्हाला करून खायला घाल. ओके बरं, चल ठेवू आता. का? अरे का काय, मला कोर्टात जायचं आहे म्हणून. ठीक आहे, पण रात्री फोन करा नक्की. नक्की. ओके बाय. बाय. पाटील. पाटील. अरे किसन राव, राम राम. राम राम. काहून पाटील, काहून बोलवलं मले? पाहुणे येऊन राहिले, म्हणलं तुही वळख करून द्यावी. पाहुण? कोण पाहुण? नमस्कार, मी रघुनाथ मोहिते. पाटील, पाहुणं कुठलं म्हणायचं? हे आष्टी होऊन आलेले आहेत. आष्टी का? अरे वा वा वा, आष्टी म्हणजे बघा देवाजी गेडाम, आमच्या भावाची सासरे ओळखतच असतील, मोठी असा मी आहे. नाव ओळखीचं वाटतंय पण कधी भेटलो नाहीये. त्याने काय फरक पडतो? हा म्हणजे आता त्यांना नाही भेटला तर आमची भेट झाली काय? ते बरोबरच आहे म्हणा. हा बर, आमच्याकडे कवा येत आहे, जेवण करू की मस्त मटण भेटत, सोबत पहिल्या धारेची पण मिळेल काय? काय म्हणाला? अहो पहिल्या धारेची मोहाची. ए चालत नसेल तर तसं सांग, इंग्लिशची सोय करू, आपल्या हातबट्टीवर समज मिळत. चला एकदा. किसनराव गुरुजी आहेत ते, त्यांना असलं नाही चालत. त्यानं काय फरक पडतो? पाटील, पाहुणे आहेत ते, विचारायला नको.
पाहिजे असेल तर हो म्हणते नाही तर नाही. काय पाहुणं? कुठे आहे तुमचं दुकान? दुकान? अच्छा हातभट्टी होय. हे इथं पडकी शाळा आहे, त्याच्यातच बांधली हातभट्टी. काय पाटील, ठीक आहे चला. अहो गुरुजी. चला पाटील, आजपर्यंत शाळेत लोकांना शिकताना शिकवताना बघितलंय, आता शाळेत दारू तयार होताना बघूया.